नमस्कार, जय शिवराय। आजच मला बातमी मिळाली की संसदरत्न पुरस्कारासाठी माझी निवड झाली। पहिल्याच टर्मच्या पहिल्याच वर्षी हा पुरस्कार मिळणं ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, पण जेवढी ही आनंदाची गोष्ट आहे तेवढीच मी ती जबाबदारीची जाणीव मानतो। कारण 2 दिवसापूर्वीच परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणी अहवालात देशात संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5 खासदारांमध्ये माझ्या नावाचा समावेश झाला, आणि त्यापाठोपाठी दुसरी आनंदाची बातमी आली। आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभेतल्या आमच्या सभागृहातील नेता आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही संधी दिली, आणि त्यामुळेच मला वाटतं ही गोष्ट, हा आनंद तुमच्याबरोबर आज मी शेअर करू शकतोय। आणि हे करत असताना हा पुरस्कार माझा नाही, हा पुरस्कार ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास टाकून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला संसदेत पाठवलं, त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला मी हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक आणि नम्रतेने अर्पण करतो। आणि याच पद्धतीनं देशपातळीवरील, राज्यपातळीवरील आणि माझ्या मतदारसंघातले प्रश्न हे सातत्यानं मांडण्याविषयी, संसदेत वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवण्याविषयी मी कटिबद्ध राहीन अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद।